नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज रविवारचा दिवस आहे, खरं तर लई कंटाळा आलेला आहे आणि आज सहसा आराम करण्याचा दिवस असतो रविवार म्हणजे. पण कसं आहे ना की मुलीला फिरवण्यासाठी इकडे तिकडे जावं लागतं आम्हाला, कारण ती कायम घरातच असते. आम्ही दोघंही ऑफिसला जातो, आज जिकडे असते ती घरामध्ये, आणि घरामध्ये राहून राहून बोर होते ती रोज. म्हणून आम्ही तिला आजूबाजूला इकडे तिकडे नेत असतो. तर आज आम्ही मित्रांनो तिला मुंबईला घेऊन चाललेलो आहे म्हातारीचं बूट दाखवायला. आणि म्हातारीचं बूट आम्ही खूप लहान असताना पाहिलेलं आहे, म्हणजे एक आम्ही 4-5 वर्षाचे वगैरे असू. तर आता आम्ही परत चाललेलो आहे पाहायला, लेकीच्या निमित्ताने का होय ना आम्हाला पण पाहता येईल थोडंसं. मुंबईला बरेच दिवस झालं नाही गेलेलो, तर आता चाललेलो आहे. खरं तर मित्रांनो कंटाळा खूप आलेला आहे, पण कसं आहे ना की आपले आईवडील देखील त्यांना कंटाळा आलेला असताना देखील आपल्याला फिरायला घेऊन जायचे. तर आज त्याच भूमिकेमध्ये आपण आहे. आता आपल्याला देखील आपल्या मुलाबाळांना आहे ना आपला स्वतःचा विचार न करता थोडंसं त्यांना इकडे तिकडे फिरवून आणणं गरजेचं आहे, त्यामुळे त्यांचे माइंड कसे फ्रेश राहतात आणि मुलं एकदम आनंदी राहतात. त्यामुळं चला तर मित्रांनो आपण जाणार आहे अटल सेतूवरून मुंबई येथे. तर बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे, कारण बऱ्याच दिवसातून चाललेलो आहे, खूप मजा येणार आहे. कंटिन्यू राहा, इकडे बांधकामाचे आवाज चालू आहे. काय बाळा, होय थांब, एसी लावतो हा, एसी लावतो हा. आली हवा. वाळकेश्वरला पोहोचल्यावर यांनी फक्त कुरमुरे असलेली भेळ खाल्ली आणि जवळपास 20 ते 25 वर्षांनी आम्ही पुन्हा एकदा म्हातारीचा बूट बघितला. मम्मीसोबत फोटो काढायचं म्हणलं की खोडीची लेक मुद्दामहून असे नाकात बोटं घालत होती आणि पप्पासोबत फोटो काढताना हे बघा अशी हसत होती. आणि तिथंच आपले व्हिडिओ पाहणारे यूट्यूबचे नातेवाईक पण भेटले. मित्रांनो हा आहे गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्हचा व्ह्यू. मी तुला खाऊ देईन असं मम्मीने सांगितल्यावर अखेर लेकीने हे फोटोमध्ये स्माईल दिली. तू जर आम्हाला लय खोड्या केल्यास तर तुला या खोडातच टाकतो असं लेकीला भ्याव दाखवलं. पप्पा तुला घाम आलाय म्हणत लेकीने माझा असा घाम पुसून काढला. इकडं लोक लईच कचरा करतात राव असं म्हणत ह्यो जर्सी टॉम्या बाटल्या गोळा करत होता. नंतर आम्ही तिथून जवळच असलेल्या श्री बाबुलनाथ महादेवाच्या मंदिराकडे गेलो. तिथं आम्ही महादेवाचं छान दर्शन घेतलं. दिवसभर फिरून कंटाळलेली लेक गाडीमध्ये अशी निवांत झोपली होती. तर मित्रांनो आम्ही अरे काय हा हा करते. तर मित्रांनो आम्ही चुप. तर मित्रांनो आम्ही म्हातारीचा बूट, कमला नेहरू उद्यान आणि श्री बाबुलनाथ महादेवाचं मंदिर इथे दर्शन करून आलेलो आहे. हिचं पाहिलं कसं हा हा चाललंय. बाय बाय, पादे सगळ्यांना. अरे बापरे.